महाराष्ट्र साहित्य परिषदेची सोलापूर शाखा आणि नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखा आणि नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात आयोजित या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती होती. ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाची माहिती दिली. सोलापूर हा जो उपक्रम होतोय तो आत्ता उद्घाटन झालंय. 24 तारखेला संध्याकाळी 5 उद्घाटन झालं आणि आत्ता 6:30 साडेसहा वाजेपर्यंत 1000 पुस्तकं आलेली. म्हणजे उद्या कमीत कमी या शहरामध्ये 5000 पुस्तकांचे देवाणघेवाण होण्याची अपेक्षा आहे. अजूनही मी सोलापूरकरांना आवाहन करतो की उद्या दिवसभर 9 ते 5 किर्लोस्क आपल्या फुटबोली सभागृहाच्या खालच्या मजल्यावर दळ मजल्यामध्ये ही पुस्तकांची देवाणघेवाण सुरू आहे. सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने अजूनही येऊन आपल्या घरात पडून असलेली पुस्तकं देऊन त्या बदल्यात आपल्याला हवी ती पुस्तकं न्यावीत एवढं मी आवाहन करतो. या प्रसंगी आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे, उद्योजक दत्ता सुरवसे, किशोर चंडक, मधुरा बापट, ॲडव्होकेट आर एस पाटील, बाबूराव मैंदर्गीकर, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ आदी मान्यवरांची उपस्थिती होती. महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास पुजारी, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट कुलकर्णी, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विनायक रानडे आदींनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध परिश्रम घेतले.